मुळामध्ये आपण उद्योजकच व्हायचं तर ते फक्त पैसा कमावणं याच्यासाठी होतं कारण सर मला असं वाटतं की मी काल होते म्हणजे ऊर्जा म्हणजे मला उद्योजक व्हायचं होतं कारण मला पैसा कमवायचा होता एक कारण पैसा जोपर्यंत माझ्याकडे नसेल तोपर्यंत मला जी माझी स्वप्न आहेत ती मला पूर्ण नाही करू शकत मी म्हणजे तो तसा फार पर्सनल मुद्दा आहे पण मी तुम्हाला सांगेन म्हणजे माझे बाबा ज्यावेळेला पोस्टात होते त्यावेळेला अक्षरशः एक रुपया मग एक रुपयाचा हिशोब जुळायचा नाही कारण त्यावेळेला कॅल्क्युलेटर नसायचे मी तुम्हाला नव्वदीची गोष्ट सांगतोय कॅल्क्युलेटर नसायचे तर ते सगळं कॅल्क्युलेशन ते चार चार आकड्याचं पाच पाच आकड्याचं अक्षरशः ते मांडत यायचे आणि मग कुठेतरी पन्नास पैशाचा हिशोब चुकायचा एक रुपयाचा हिशोब चुकायचा आणि पोस्टामध्ये असं काही नसतं म्हणजे की तुम्ही तुम्हाला काही चान्स नसतं मग मी एक एक रुपयासाठी झगडताना बघितलं आहे माझ्या बाबांना बाबांनी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मला त्यांनी सांगितलं त्यांनी मला खूप चांगलं स्वातंत्र्य दिलं जे मला असं वाटतंय माझ्या उद्योगाच्या पायाभरणीला फार उपयोगी ठरलं ते म्हणजे बाबांनी मला सांगितलं की आता मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुला शिक्षण दिलं आहे आता ह्याच्या पुढे तुला काय करायचं ते कर मी तुला म्हणणार नाही की तू हेच कर तेच कर आणि तू जेवढा पैसा कमवशील तुझं तुला काय वाटतं ते कर मी तुला पैसे मागणार नाही आणि तू मला पैसे देऊ नकोस सो मला माझ्या उद्योगात ते जे माझ्या बाबांनी स्वातंत्र्य दिलं त्याच्यामुळं मला तो पैशांचा उपयोग हा मला पुस्तकं वाचण्यासाठी झाला मला नवीन नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी झाला किंवा माझ्या मागे तो तो एक असा जो प्रेशर असतो घरचा तो प्रेशर काही नव्हता की घरच्यासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तुम्हाला स्पेसिफिक काहीतरी पैसे घरी द्यायला लागतात किंवा ते मला करावं लागलं नाही त्यामुळे मग मला उद्योजक उद्योजकतेसाठी जो एक विकासासाठी जी गोष्ट लागते म्हणजे तुमच्याकडे थोडंफार भांडवल जमा लागतं तुमच्याकडे चांगली पुस्तकं असतील कारण त्या काळात इंटरनेट नव्हतं आज खरं इंटरनेटचा ज्या पद्धतीने वापर व्हायला पाहिजे तसा तो होत नाही पण त्या काळात मला चांगली पुस्तकं मला बाहेरून मागवता आली चांगल्या लायब्ररीज लावते आल्या सो त्या पैशांचा वापर मला व्यवस्थित करता आला मला असं वाटतं की माझ्या बाबांची ती हालत किंवा ते जो मध्यमवर्गीय एकंदर जिनं होतं मला ऑनेस्टली त्याच्यातून बाहेर पडायचं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट